नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्री लांडे रवींद्र तुळशीराम. मी श्री ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल निमगाव बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर या शाळेमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करत आहे. तर आपण आता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान या पाठाच्या संदर्भात मूलपेशी संशोधन हा मुद्दा आपण अभ्यासूया, ज्याला इंग्रजीमध्ये स्टेम सेल रिसर्च असं म्हटलं जातं. क्लोनिंग नंतर जैव तंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारक घटना व संपूर्ण वैद्यक क्षेत्रात मूलगामी परिवर्तन करून घडून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. मग क्लोनिंग आपल्याला माहिती आहे की क्लोनिंगमध्ये एका पेशीपासून पूर्ण सजीव त्याची कॉपी त्या ठिकाणी तयार केली जाते, आणि त्याच्याच पुढचं एक तंत्रज्ञान ज्याला मूलपेशी संशोधन म्हटलं जातं, हे एक प्रकारे मूलगामी परिवर्तन करणारी एक प्रकारची घटना वैद्यक क्षेत्रामध्ये घडून आलेली आहे. यात मूलपेशींचा जर आपण विचार केला तर या मूलपेशींचे महत्त्वाचे 2 प्रकार त्या ठिकाणी असतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे भ्रूणीय मूलपेशी एम्ब्रॉनिक स्टेम सेल, आणि दुसरी आहे वयस्क मूलपेशी ॲडल्ट स्टेम सेल. मग यामध्ये आपण जर विचार केला तर पहिल्यांदा आपण भ्रूणीय मूलपेशी म्हणजे लहान मुलांमध्ये किंवा जे काही लहान बाळ असतं जन्मता आईच्या गर्भाशयामध्ये त्या बाळामध्ये असणाऱ्या मूलपेशी याच्याविषयी आपण माहिती विचार घेऊया. फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते, त्याचे भ्रूणात रूपांतर या भ्रूणपेशीचे विभाजन व विभेदन झाल्यावर होत असते. मग आपल्याला माहिती आहे की स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांच्या मिलनातून भ्रूण तयार होतो, आणि गर्भधारणेनंतर 14 दिवसापासून याचं विशेषीकरण व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्या 2 पेशीपासून 4 पेशी, 4 × 8 पेशी या ठिकाणी त्याचं गुणसूत्री विभाजन होतं, आणि त्यानंतर 14 दिवसानंतर त्याचं विशेषीकरण सुरुवात होते. यामुळं अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी तयार होतात. म्हणजे त्या पेशीच्या गोळ्यापासून ह्या सर्व पेशी त्या ठिकाणी तयार होतात. मग यामध्ये मूलपेशी, मूलपेशीचं चेतापेशीमध्ये रूपांतर होतं आणि त्यापासून मेंदू तयार होतो. नंतर या मूलपेशीचं रूपांतर आतड्यामध्ये होतं, नंतर मूलपेशीचं रूपांतर यकृत पेशीमध्ये होतं, आणि यकृत पेशीपासून यकृत तयार होतं. नंतर या मूलपेशीचं रूपांतर हृदय पेशीमध्ये होऊन त्या ठिकाणी हृदय तयार होतं. मूलपेशीचं रूपांतर अस्थिपेशीमध्ये होतं, आणि त्यापासून काय तयार होतं, आपल्या शरीरातल्या अस्थि म्हणजे हाडे. मग हे जर आपण विचार केला तर या विशेषकरणाच्या आधी ज्या काही भ्रूणपेशी असतात त्यांना मूलपेशी असं म्हटलं जातं. मग या मूलपेशींचा विचार केला तर हे मूलपेशी यांचं जतन कसं करायचं ते आपण लक्षात घेऊया. मग आपल्याला माहिती आहे की गर्भधारणेनंतर 14 दिवसापासून पेशी विशेषीकरणाला सुरुवात होते, आणि या विशेषीकरणाच्या सुरुवातीच्या अगोदर किंवा सुरुवात होण्याआधी 5 ते 7 दिवशी जर मूलपेशी काढून घेतल्या, म्हणजे या मूलपेशी ज्या काही आहेत या 5 ते 7 दिवशी आपण जर काढून घेतल्या आणि त्यांना विशिष्ट जैव रासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशी, नंतर ऊती आणि नंतर अवयवामध्ये करता येतं. याला मूलपेशींचं जतन असं म्हटलं जातं. परदेशामध्ये हे जे काही जतन आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे केलं जातं, आणि एखाद्या व्यक्तीला जर भविष्यामध्ये हृदयविकाराचा आजार किंवा आणखीन वेगळ्या प्रकारचे आजार असतील तर त्यांच्या पेशीपासून त्या ठिकाणी हे जे काही शरीरातले वेगवेगळे अवयव ते तयार केले जातात आणि त्याच्या शरीरामध्ये ते इम्प्लांट केले जातात. मग यामध्ये या मूलपेशींचा जर विचार केला तर याच्या अगोदर आपण जे काही भ्रूण मूलपेशी आहे भ्रूणातील मूलपेशीबद्दल माहिती पाहिली. आता आपण वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी ज्याला इंग्रजीमध्ये ॲडल्ट स्टेम सेल असं म्हटलं जातं यांच्या शरीरातसुद्धा, म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा मूलपेशी असतात. म्हणजे असं काही समजायचं नाही की लहान मुलामध्ये भ्रूणामध्येच फक्त मूलपेशी असतात, तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा मूलपेशी असतात. त्या कुठं असतात, पहिले असतं अस्थिमज्जा, बोन मॅरो त्याला म्हटलं जातं. आपले जे काही हाडं असतात त्या हाडांच्या आत जे काही मांसल भाग असतो त्यामध्ये ह्या मूलपेशी असतात. नंतर
मेद होती, ॲडिपोज टिश्यू त्याला म्हटलं जातं, म्हणजे आपल्या शरीरामध्ये मेद जे काही आपण चरबीयुक्त भाग ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा ह्या भ्रूणपेशी त्या मूलपेशी असतात. ब्लड रक्त ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा ह्या मूलपेशी असतात. आणि जन्मानंतर लगेच नाळेतील रक्तातून, मग आपण पाहतो की एखाद्या म्हणजे जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो जन्मानंतर डॉक्टर त्या मुलाची मुलीची नाळ कट करतात आणि त्या नाळेमध्ये जे काही रक्त असतं त्याच्यामध्ये सुद्धा या मूलपेशी असतात. आता आपण या प्रकरणातला किंवा या मुद्द्यातला शेवटचा भाग आपण विचारात घेणार आहोत तो म्हणजे मूलपेशीचे उपयोग. मग आपण याच्या अगोदर आपण पाहिलं की साधारणपणे ह्या ज्या काही राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था पुणे ही यावर भरपूर अभ्यास करते. मग अभ्यास करते म्हणजे काय, याचा या मूलपेशींचं सखोल रचना अभ्यासते आणि त्या मूलपेशींचा उपयोग आपल्याला कसा करता येईल याबद्दल त्या ठिकाणी संशोधन असतं. कारण कोणताही अभ्यास हा फक्त मूलभूत लेवलवर अपेक्षित नसतो, त्याचा व्यावहारिक उपयोग होणं महत्त्वाचं असतं. आणि त्या दृष्टीने आता आपण मूलपेशींचे उपयोग समजून घेऊया. पहिला उपयोग आहे पुनर्जीवन उपचार, रीजनरेटिव्ह थेरपी. रीजनरेशन म्हणजे पुनर्निर्मिती आपण म्हणू शकतो. मग यामध्ये जर आपण विचार केला तर या मूलपेशीमध्ये महत्त्वाचा गुणधर्म आहे की काय करते, ही स्वतःच्या प्रतिकृती बनवू शकते, म्हणजे रीजनरेशन त्याला म्हणू शकतो. याच्यामध्ये पहिला उपचार आहे तो म्हणजे सेल थेरपी. मग पेशीच्या संदर्भात त्या ठिकाणी मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमर आजार, कंपवात, पार्किन्सनचा आजार इत्यादीमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी. मग एखाद्याला यापैकी एखादा आजार असेल आणि त्याच्या शरीरामध्ये तो जो काही बॉडी पार्ट आहे हृदय वगैरे, जर त्या ठिकाणी त्या ऊती जर खराब झाल्या तर त्या ठिकाणी या मूलपेशीचा वापर करून त्याच प्रकारच्या जे काही प्रतिकृती आहेत म्हणजेच पेशी बनवल्या जातात आणि त्याचं जे काही शरीराचं हृदय ते व्यवस्थित कार्य करतं. नंतर या मूलपेशींच्या उपयोगामध्ये ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसमिया या रोगामध्ये लागणाऱ्या रक्तपेशी. मग हे तीन आजार जर आपण पाहिले तर हे आपल्या रक्ताच्या संदर्भात असणारे आजार आहेत. आणि या आजारामध्ये रक्तपेशी, मग आपण पाहतो की काहींना रक्ताचं प्रमाण HbCचं प्रमाण कमी असतं आणि त्यामध्ये या मूलपेशींची थेरपी करून त्या ठिकाणी हे आजार बरे केले जातात. आणि शेवटचा त्याचा उपयोग आहे अवयव प्रत्यारोपण, ज्याला इंग्रजीमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हटलं जातं. आपण पाहतो की या मूलपेशीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे की ती पेशीच्या इतर प्रकारात रूपांतर होऊ शकते. म्हणजे या मूलपेशीपासून आपण हे जे काही शरीरातले बॉडी पार्ट्स आहे हृदय, यकृत वगैरे हे आपण बनवू शकतो आणि त्याद्वारे अवयव तयार करू शकतो. आणि ते तयार झालेलं अवयव आपण एखाद्याच्या शरीरामध्ये रोपणसुद्धा करू शकतो. पा, यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशीपासून अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते. अशा प्रकारे या मूलपेशींचे बद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.